हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। तो आज मैं तुम्हाला शिकवणार आहे समानार्थी शब्द। तर काय असतात तरी समानार्थी शब्द? मराठी भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात, त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात। म्हणजे मराठी भाषेत अनेक शब्द असतात, त्यांना आपण वापरतो, त्यांना म्हणतात समानार्थी शब्द। जसं की आई, आई तो आपण आईला काय म्हणतो? माता। मग कधी कधी आपण म्हणतो ना, ही माझी माता आहे। पुन्हा जननी, पुन्हा आपण जननी पण म्हणतो माताला। असे खूप सारे शब्द असतात, जसे की अपराध, गुन्हा। मग तर असे शब्द मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा। तर बघा, मी तुमच्यासाठी काही इथे शब्द लिहिलेत समानार्थी शब्द, तर ते बघा। अपराध, अपराध म्हणजे काय? गुन्हा। कासव म्हणजे काय? कुर्म। कासवला अजून एक वर्ड काय? कुर्म, कुर्म। पुन्हा बघा अलंकार। आता अलंकार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? म्हणजे दागिना, म्हणजे दागिना आणि भूषण, म्हणजे सरळ दागिना म्हणजे अलंकार आणि भूषण, ठीक आहे? तर बघा, किनारा बघा, किनारा तट, किनारा तट, तर तीच काठ। बघा किनाराला काय काय शब्द आहे? तट, तीर, काठ। पुन्हा बघा झाड। हा बघा, झाडाला काय काय शब्द आहे? वृक्ष, तरु। झाडाला काय काय शब्द आहे? वृक्ष, तरु। आता बघा अवघडला काय शब्द आहे? कठीण, अवघड, कठीण। तर बघा अजून एक शब्द, किल्ली। बघा चार, किल्लीला काय काय शब्द आहे? किल्ली, सॉरी किल्ला, दुर्ग। किल्ला, दुर्ग आणि गड। किल्ल्यासाठी दुर्ग आणि गड। आता बघा कुत्रा, सॉरी डोके, डोके। आता डोकेला काय काय शब्द आहे? डोकेला काय काय शब्द आहे? बघा डोके, शीर। तुम्हाला माहिती होता शीर शब्द आहे? मला कमेंट्स मध्ये सांगा।
माथा आणि मस्तक ठीक आहे। तर डोक्यासाठी शीर माथा आणि मस्तक। तर मुलांनो आज आपण समानार्थी शब्द शिकले आहे। तर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तर काढून घ्या। जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राइब आणि शेअर जरूर करा। थँक्यू।